मंडळी मद्यपान केलेल्या मित्रांच्या पिकनिकची जबाबदारी घेतली आहे एका अत्यंत निर्व्यसनी सभ्य मित्रानं. चला तर बघूया त्यात त्याला काय काय झेलावं लागतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत निरागस विरोधवीर पृथ्वीक प्रताप, सातारचा विरोधतारा रोहित माने, भांडुपचा शशी कपूर निखिल पाने आणि विरोधी आवाजांचे दार मांडवकरांचा मंदार. ए यारे बेवड्यांनो या. सावत्या ये नीट ये सावत्या, चल ये ये आती चल आती ये बने बने आते चल चल बने 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 हातात काय बॅग आहे बॅग आहे यार बने बॅग बाहेर आहे रे बाबा. ए अबक हे पायात अडकली आहे बॅग पायात कडकी पायात येडाईस का पायात संपाय पायात नीट झाला बॅग काढली निघाली एकदाची काय बॅग तू अरे धर की तू बॅग कबा ओरडायस का जरा हा काय लगा कामाचं नाही दारू बी पित नाही धड बॅग तरी धर की आमच्या मग सावत्या जरा शांत राहा सावत्या कळलं ना तुमच्या बॅगा पण मी उचलायच्या गाडी पण मी चालवायची तुम्ही काय करायचं हा नुसत्या दारवा प्यायच्या. अरे इथे सावत्या सावत्या बने मंदार इथे नका झोपू माणूस नीट चल ए ए बने बने चल ये खाली झोप मी आणि अजून एकाने कोणीतरी वरती झोपा बने खाली झोप मंदार खाली झोप चल खाली झोप हा झोपूया चल 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 बने मंदार चल ए मंदार मंदार गादीवर झोप मंदार मंदार गादीवर झोप गादीवर झोपलोय ना गादीच्या खाली एक लादी आहे आणि त्याच्या मध्ये एक बॉडी आहे मंदार हो शंबॉडी ये विनोद घेऊन या गादीवर ये ये झोप झोप बने ए बने बाळा ए चला 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 नाही उठ ऐक उठ तुझ्या तुझ्या लक्षात येत नाहीये तू लादीवर झोपलायस हा जे अंथरून आहे ते पांघरून म्हणून घेतलंयस आणि पांघरून म्हणून काय घेशील अंथरून पांघरून त्याच्यातलं ते आल्या ते बघ सावत्या झोप सावत्या सावत्या स्कीट मध्ये राहा थांब उठ बने उठ बने उठ ये गादीवर झोप ये गादीवर झोप हा चल तुम्ही दोघे इथे झोपा ए सावत्या ए सावत्या सावत्या उठ ना सावत्या हा उठ सकाळ बी झाली चल चल ए सावत्या 5 मिनिटं किस काय सकाळ होती लगा 5 मिनिटात सकाळ नाही झालीये सावत्या तुला जास्त झालीये मी तुला उठायला म्हणजे उठून चालायला लाग असं नाही म्हंटल त्या बाजूला झोप आतल्या बाजूला झोप मला भिंतीच्या बाजूला झोप नाही लागत जा आज आज जा मी काढतो चल चल झोप चल झोप चल सावत्या अंगावर घ्या रे बाबांनो हे गे बने हे मंदार अंगावर घे हा पांघरून घ्या काय ना तुमच्या लक्षात येत नाहीये गारठाय गारठाय मनालीला पोचलोय आपण कळलं ए काय मनालीला कवा आलो मनाली लगा काल तर कुल्याला होतो ना सावत्या कुल्याला नव्हतो आपण कुलूला होतो कुलूला काल काल कुलूला होतो आपण काल कुल मग शिमल्याला गेलो आपण गेलो होतो शिमल्याला गेलो होतो आणि उद्या आता जायचंय शिवदी घेण नाही तर शिवी नाही नाही आत्ता मला गँगटोक म्हणलं म्हणलं तर सावत्या गँगटोक हा एक प्रांत आहे सिक्कीमची राजधानी आहे ती आणि तिकडे पण जायचं कुठे जायचं आहे सावत्या आपल्याला चंडीगडला
चंडीगढला जाऊ आपण. झोपा ना आता, ऐका ना. ए बाबांनो ऐक, बने 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 ऐका जरा माझं, प्लीज झोपा आणि मलाही झोपू द्या. 11 तास गाडी चालवतोय मी, तुम्हाला शुद्ध पण नव्हती, पाठ आणि कंबर एक झाली आहे माझी, कळतंय तुम्हाला. सावत्या आतल्या बाजूला झोप, चल मला झोपू दे. ठीक आहे, ठीक आहे बंदार, ठीक आहे. माफ कर बाबा, केलं मी मागाशी माफ तुला, मला झालं माफ करून मला शतक झाली. चल झोपा, चल झोपा ना आता. पी पी काय बने, काय ना हॉर्न वाजवला. शांत झोप बने, बने शांत. हो छान छान, चल झोप, चल झोप, चल झोप, चल झोप, झोप झोप झोप. चल सकाळी उठायचं आहे आपल्याला, 5:30 उठायचं आहे, लक्षात घ्या. साईट सिंग उद्या, हा चला. आता बोलावलंय खरं, गप्रे सावत्या. नका ना यार, प्लीज ना, प्लीज प्लीज नको ना. हा सावत्या नको ना. कसलं भारी आहेस लगा तू? मी आहे, मी चांगला लगा. म्हणजे मी मानलं तुला खरंच, लगा 1.5 तास घेऊन आलोय तू इकडं आम्हाला. दीड तासात आणलं, माझ्या डोळ्याची पापणी लवती, पुचलो तुझी पापणी लवतच होती. फक्त 1.5 तास नाही, 11 तास गाडी चालवली मी एकट्याने, कळलं ना. तुमचं लक्ष पण नव्हतं माग. 8 रेडीमिक्सच्या बाटल्या कोण तयार करत रे? जाग आली की दारू प्यायचात आणि दारू प्यायलात की झोपायचात. 2 तास तर मला असं पण झालं, ए नाही चल चल, असं पण झालं मला 2 तास. खरंच लगा हो, मला गेली असती चालवा, मी चालवली असती तुला चालवायला जाऊ या अवस्थेत. मग काय तर झोप, ऐक झोप. सकाळी उठायचं आहे आपल्याला, तुम्ही ना असं टाइमपास करता रात्रभर, मग आपल्याला ब्रेकफास्ट मिळत नाही. हसू नका, त्याने 11 तास गाडी चालवले भाई. मंदर किती तास गाडी चालवली? 11. तुझा बाप 11. अजून किती तास? 11. तुझा बाप 11. बने बने, दारू प्यायलास का ग्राईप वॉटर? काय बालिश विनोद आहे ते? हा 11 म्हण, मग बकरा म्हणतो, मग नंतर म्हणशील चाकू म्हण, मग तुझा बाप डाकू, हे करणार आहेस तू? मग झोप, झोप ना बने, नको ना, प्लीज झोपू द्या, प्लीज मला झोपू द्या. सकाळी परत उठायची बॉम्ब असते यांची, ते पण मीच करणार आता. पिकू रे पिकू, तू माझा चिकू. झालं होतं ना सावत्या, सगळं संपलं होतं ना. हा काय तुला, काय सवय काय तुला, सगळ्यात लेट का असतोस तू? आहे तेव्हा कर ना ते, नंतर काय गरज आहे? झोप ना सावत्या, प्लीज प्लीज झोपा, झोपा. आवाज नाही पाहिजे मला आता कोणाचा. उद्या सकाळी 5:30 मी उठवेन सगळ्यांना, तेव्हा उठा, ब्रेकफास्ट करू, परत पुढे जायचं आहे साईट सिंगला. तो 1-4 तासाचा प्रवास आहे, गाडी मीच चालणार आहे, म्हणजे माझ्याच बोकांडी आलंय सगळं. चल गुड नाईट. हा ए पिपी, पिपी काय आहे म्हणता? हा डोळ्या, डोळ्याचा ऐकत नाही यार. नाही ऐकणार मंदार, तो डोळा आहे, कान थोडी ऐकायला. ए सावत्या, ए ए काय इथे नाही ओकायचं, बाथरूम मध्ये चल. गेलं गेलं. काय झालं होतं तुला जायला? काय पोटात ढंगळांग ढंगळांग व्हायला लागलं. अच्छा, माझे विनोद ऐकले की काय होतं तुझ्या पोटात? माझ्या पोटात ढंगळांग 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 हे करून जागरण करणार. नका ना, प्लीज ना, प्लीज ना, नको ना. भुनभुन भुनभुन असेल ना, मला झोप नाही लागत, प्लीज ना. हा मला एक 2-4 तासांची जरी एक झोप मिळाली ना. आता तू झोप नाही यार, लय बोलते यार, आम्हाला पण झोपू दे. सावते झोपा, गोंधळ नको मला प्लीज. हा पाय टाकू, गप्प बस जरा शांत राहू. काय यांच्या याच्यात माझं मरण झालेलं आहे. तिकडे सर कोण झोप. चल पिपी. काय आहे मंदार यार, तू खरा आहेस यार? हो मी खरा आहे, मी प्लॅस्टिकचा नाही, मी खरा आहे, मला माहिती आहे. नाही नाही ते रे भाई, तू आमचे जग आहेस भाई. मी आहे जग आहे, मी आहे. तू साईड सब कुछ आहेस भाई. साईड सब कुछ आहे, मी झोप. चल झोप. पिपी मैं वर्ल्ड है जे वर्ल्ड है वर्ल्ड. ए भाई सावत्या मंदर,
आपण पीपी साठी प्रार्थना बोलूया, प्रार्थना प्रार्थना बोलूया. तुम्ही माझ्या मागे बोला, मी बोलतो. ठीक आहे, वन टू थ्री. हे देवा, हे देवा, पीपीचे विनोद वाजू दे, पीपीचे विनोद वाजू दे. हे देवा, हे देवा, पीपीचा इनोसन्स खरा वाटू दे, पीपीचा इनोसन्स खरा वाटू दे. हे देवा, हे देवा, पीपीला थ्री कोर्स जेवण मिळू दे, पीपीला थ्री कोर्स मिळू दे. जरा शांत राहा ना, शांत राहा ना. बने नको ना करू, बने नको करू, नको करूस माझ्यासाठी प्रार्थना. कोणी प्रार्थना नका करू, जमल्यास मी तुम्हाला प्रार्थना करतो, विनंती करतो, शांत झोपा. मला पण झोप वाट गेलीये, प्लीज प्लीज. 11 तास गाडी चालवली, बोलायचं नाही काय, मरायला बोललो मी. चला म्हणाली, चला म्हणाली, माया लय खास मला. तू येणार आहेस, दरड आहेस तू कधी कोसळायला? कोण आहेस तू? अंगावर न कशाला जा ना खालन. अरे ह्यानं बोलावलं मला. मा सर, तू झोप, आम्ही बघतो, तू झोप, आम्ही अंतरून सोड. ते त्याला दे, घे बाबा, तू झोप, घे. बघ, बोल. मला जेन्युइनली वाटते की तूवर झोप. एवढं सांगायला बोलावलं तू इकडं माकडा. सॉरी सॉरी, येड पडायच का जरा. युजलेस. ए, मी नाही झोपणार ह्याच्या बाजूला. केवढं दारू पिलं ह्याच्या तोंडाचा वास येतो. नाही दारू, दारू पेते तोंडाचा. झोपतो ह्याच्या बाजूला, कुठून झोपणार दुसरं माझ्याशिवाय तरी. झोपतो बाबा, माझं काही नाही, मला काय झोपायला ते. नाही 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 नाही, मी बघितलं होतं, आता मी बघितलं होतं. गोंधळ नको करू, शांत झोप. पण मला बेकार वाटतंय. आपण काय आमदाराच्या पोटचा का सांग. आपण दोघं लागा बेडवर झोपलोय, आणि आपली भाव झोपले ती खाली लागा. हा, त्या मेंढ्याने मला केवढी मदत केली होती माहितीये का? ब्रेकअपच्या वेळेला साथ दिली त्यानं मला. खरंच तर नाही भाई, मी तुला साथ दिली, पण तू मला 7 बॉटल रक्त दिलंस ना, मी कोमत असताना. तू कुठं कोमात होता? मी नाही दिलं रक्त तुला. अरे मला आठवतंय ना, मी कोमात असताना तू रक्त दिलंस मला. मोठा रजनीकांत, तुला कोमात असताना सगळं आठवत. झोप घालतात तू. तोंडात ना सतत सतत चालूच आहे यांचा. बोलायला 8-8 बाटल्या दारू प्यायलेत. मला तू झोप ह्याच्या बाजूला, मला ना काय झोपायचं ह्याच्या बाजूला. ए हा चल खाली झोप. ए बने बरी, चल बाबा वरती येऊन झोप. चल चल बने, पोचल्यावर फोन कर. बाबा पत्र लिहिली बघ. ए साने झोप, चल चल पत्र लिहायला सांगतो त्याला. लोक फिर सोडायला येऊ तुला. मार्गदर्शक आहे मी का? पुस्तक लिहिलंय मी 101 पद्धती सु करण्याच्या. मला का विचारतोय? तुला आली तुझा, तू जा ना सावत्या. जातो बाबा. आपलं मी ना यार सावत्या, प्लीज यार, पाया पडतो, मला झोपू द्या यार. मला धरून नेलं तिथनं कोण. 4 तासाची झोप मिळू द्या मला किमान. ए मंदार उठे, गाडी थांबली तर करून घेऊ लगवीच. चलो ए बने, गाडी थांबली लगवी करून घेऊ. चल चल लवकर उठ, ये लवकर, ये गाडी सोडू नका बरं का. हो आम्ही आलो लवकर. ए पीपी यार, याच्या लाईट नाही यार बाथरूम मध्ये. कपाट आहे ते, इकडे ये मूर्खा. कपाट आहे ते बाजूला, जा बाजूला आहे संडास, तिकडे जा, तिथे जाऊन कर. हे कपाट आहे, इथे काय करायचं नाही, जा बाजूला. जा जाऊ, तुला झाली जाऊ नये. आम्ही गाडी थांबली म्हणून उतरलो होतो, तू जाऊ नये. जा, आम्ही असं उतरलो. जा मी जा, झोप. चल चल झोप, ए झोप झोप. गाडी सोडू नका बरं का. चल चल जा मर. मरायला यांच्या कसं मत होतो, रुगून मारून मरतो सगळ्यांना. आम्ही सगळं कर, दोस्ती नको करू, दोस्ती नको करू. एवढं थंड पाणी आलं का गारटलं सगळं.
ए यार सकाळ झाली उठा ए मान उठ चला चला फिरायला जाऊ कुठेतरी सकाळ झाली शिर्डीला जाऊया कुठं जायचं शिर्डीला जाऊया शिर्डीला जाऊ शिर्डीला गपचू जाऊ हे चावी घेतो गाडीची ह्याला झोपू दे चावी फक्त गाडीची घेतो सावत्या जागा आहे सावत्या मी सावत्या काय चाललंय चावी गाडीच पाहिजे ऐक ना जरा शांत राहा शांत राहा कशाला पाहिजे गाडीची चावी आम्ही चाललो शिर्डीला निघालो शिर्डीला निघालो आता हिमाचल प्रदेश मधनं तुम्ही अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहात त्याला काय तुझं उठच तो आम्ही शिर्डीला जाय किती दोन तास येऊन जाऊन दीड तास आहे बाकी हे काय गणित रे दोन तास येऊन जाऊन दीड तास काय गणित हे काय गणित मला सांग जायला दोन तास लागतात यायला दीड हे काय गणित आहे मला सांग तू झोप की आम्ही तू ऐक 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 तुम्ही ना आता शुद्धीत नाही आहात ऐक नका जाऊ मला ती गाडी चालवाय तू नुसकू मला आवते तसं नाही तसं नाही लगेच येतो एवढा प्लॅन गेला ऐक बजा तू बघ चावी दे ना तू झोप नका ना मला एवढं सोप्प होत यांच्या तर वा 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 वेल डन बॉईज मॅडनेसचा कहर केला रसादा खूप छान जे जे मित्र मंडळी जमून पर्यटन करणार आहेत त्यांना फार जवळचा वाटला असेल हा प्रसंग कारण बऱ्याच जणांच्या आयुष्यात असा प्रसंग येऊन गेला म्हणजे असा एक हो अनुभव आहे कारण पिपीच्या जागी मी स्वतःला बरेचदा तर नक्षत्र एक तरी मित्र असा असतोच असतो आणि तो का कुण असतो पण तो असतोच आणि तो जर नसता तर मित्रांच्या ट्रिपा आयुष्यात कधी झाल्या नसत्या त्यामुळे त्या मित्राचं महत्त्व फार फार मोठं आहे या अशा ग्रुपमध्ये पण मस्त पकडली तुम्ही सगळ्यांनी बेरिंग्स आणि मजा आली सोनाली ताई मी पांचटपणाचं धाडस करणार आहे 11 म्हण 11 11 तू एस जिपरा मला आवडते महाराष्ट्राची हास्य जत्रा रोहित बने मंदार तुम्ही तिघही छळत होतात पृथ्वीकला आणि खूप मज्जा वाटत होती ते बघताना आणि दया पण येत होती पृथ्वीक तुझी आणि असं वाटत होतं हे का झोपत नाही आहेत तुम्हाला का फिरायला जायचं होतं आणि शेवटपर्यंत खूप मजा केलीत तुम्हाला हॅपी जर्नी खूप प्रवास करा आणि सेफ राहा